गोंदिया जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने दुर्गा उत्सव साजरा केला जात असून काल सकाळपासूनच गोंदिया नगरी जय मातादीच्या जयघोषाने दुमदुमली असून वाजत गाजत दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. या 9 दिवस गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन आणि नजारे बघण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने देवीचे भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच गोंदिया जिल्ह्याला लागून असलेले भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यामधील हजारोंच्या संख्येने देवीचे दर्शन करण्यासाठी भक्तांची गर्दी असते. या उत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांसाठी करण्यात येते. महिलांच्या सक्षमीकरणापासून तर लोकरंजनातून जनजागृतीचे काम या उत्सवात केले जाते. त्याचप्रमाणे नवदुर्गा उत्सवादरम्यान गरबा खेळला जात असून गोंदिया शहरातच 13 ठिकाणी गरबा खेळला जाणार आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत 7 तर रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत 6 ठिकाणी गरबा खेळला जाणार आहे तर उर्वरित गरबा जिल्ह्यात होणार आहे. गरबा उत्सवाला तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. शारदा आणि दुर्गोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत. ये नवरात्रि का पर्व साधना के लिए बताया गया है. माता जी पूजन करें, साधना करें, ब्रह्मचर्य का पालन करते हुए माता जी की सेवा करता है. माता जी समस्त भक्तों का कल्याण करती है. किसी प्रकार की समस्या नहीं है. जो भक्त बड़ी श्रद्धा से और भाव से 9 दिन की व्रत रखता है या नियम पूर्वक माता जी का पूजन करता है, नींबू के हार इत्यादि लाल कुछ माता जी को अर्पण करता है, इसलिए भक्तों की समस्त मनोकामनाएं माता जी पूर्ण करती है और कल्याण करती है. ये धर्म का कार्य है और हमारे गोंदिया शहर में जगह जगह नए नए स्थान में प्रत्येक जगह में माता जी विराजती है और ये हमारे लिए भाग्य का सौभाग्य का अवसर है कि इस समय माता जी की सेवा का अवसर मिलती है और पृथ्वी पे माता जी विराजमान होती है. और पार्थिव प्रतिमा जो हम मट्टी की प्रतिमा का पूजन करते हैं, ये पार्थिव प्रतिमा का भक्त लोग पूजन करते हैं और इस पूजन से माता जी भक्तों का तत्काल ही पूर्ण करती है. सोबत गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत.